सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने भाजपाला धोबी पछाड दिलाय. 21 जागांपैकी 4 जागांवर भाजपला विजय मिळालाय, त्यामुळे बँकेतील सत्तेतून भाजप बाहेर फेकलं गेलंय. दरम्यान काँग्रेसचे जतमधील आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांना पराभव पत्करावा लागला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी काँग्रेसच्या आमदारांचा पराभव केलाय. तसेच भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख, संग्रामसिंग देशमुख आणि राहुल महाडिक यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेतील भाजपाचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केलाय. सांगली जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 21 संचालकांपैकी 3 संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. महाविकास आघाडीच्या पॅनेलचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजप निवडणुकीला कसे सामोरे जाणार याविषयी उत्सुकता वाढली होती. मतदारांची पळवापळवी आणि चुरशीने प्रचार झाल्यानंतर 18 जागांसाठी रविवारी मतदान झालं. आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीच्या पॅनेलने 18 पैकी 14 जागा जिंकत भाजपला धोबी पछाड दिला. काँग्रेसचे नेते आमदार मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील हे विजयी झाले, तर काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांना मात्र जत सोसायटी गटातून पराभव पत्करावा लागला. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी सावंत यांचा पराभव केला. जमदाडे यांच्यासह पतसंस्था गटातून भाजपाचे राहुल महाडिक आणि औद्योगिक प्रक्रिया गटातून भाजपचे सत्यजित देशमुख, संग्रामसिंग देशमुख यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेतील भाजपचे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला. गेल्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित जिल्हा बँकेच्या सत्तेत होते. राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलल्यानंतर सांगली जिल्हा बँकेतही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवली, त्यामुळे भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं. पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली महापालिकेनंतर जिल्हा बँकेतही भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा जिंकत महाविकास आघाडीच्या पॅनेलने परिवर्तन घडवले, त्यामुळे महाविकास आघाडीच्या समर्थकांनी शहरात विजयाचा जल्लोष साजरा केला. तर 4 जागांवर विजय मिळवल्याने भाजपाच्याही समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. विकास सोसायटी गटातून विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, आटपाडीतून शिवसेनेचे तानाजी पाटील, जतमधून भाजपचे प्रकाश जमदाडे, कवठे म्हंकाळमधून शिवसेनेचे अजितराव घोरपडे, मिरजमधून काँग्रेसचे विशाल पाटील, कडेगावमधून काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, तासगावमधून राष्ट्रवादीचे BS पाटील यांनी बाजी मारली आहे. या गटातून आधीच आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक आणि पलूसमधून महेंद्र लाड हे बिनविरोध निवडून आले होते. महिला गटातील काँग्रेसच्या जयश्री पाटील, राष्ट्रवादीच्या अनिता सगरे यांनी बाजी मारली. आरक्षित गटातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे, मंसूर खतीब, ॲडव्होकेट चिमन डांगे यांनी विजय मिळवलाय. प्रक्रिया गटातून दिवंगत RR पाटील यांचे बंधू सुरेश पाटील यांनी बाजी मारली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आज निवडणुकीचा निकाल घोषित झाला आणि मला विशेष आनंद आहे की महाविकास आघाडीचे 21 पैकी 17 जण विजयी झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपक्ष या जिल्ह्यातले, या सगळ्यांची ही आघाडी यशस्वी झालेली आहे. जर बिनविरोध झाले असते निवडणूक चित्र असंच असते काय? जर तर त्या प्रश्न वेगळा आहे, तर प्रत्येकाचं बलाबल जे आहे त्याचा अभ्यास करून करता आलं असतं, परंतु बिनविरोध नाही झाली, मतदान झालं, त्यामुळे बिनविरोधाविषयी आता फार जुनं झालं. आताच मतमोजणी झाली आणि मिरज तालुक्यात सर्वात प्रथम निकाल लागला. एक विजयाची गुढी या ठिकाणी आम्ही आमच्या माध्यमातून उभी केली. महाविकास आघाडीच्या या पॅनलमध्ये जास्तीत जास्त जागा येऊन आमची सत्ता येणार, चेअरमन राहील आमचा होणारा विश्वास आहे. मलाही मतदारांनी म्हणजे आमच्या ह्या जोरदार साथीदार जे आमच्या ह्या ठिकाणी काम करतात ह्यांना एक खूप प्रयत्न भाजपने केले त्यांना फोडण्याचे, पैशाचे भ्रमण देण्याचे, आणि तरीही हे सगळे आमच्या पाठीशी राहिले. खरं तर भाजपचं या ठिकाणी 4 आणि 5 मत आहे, तरी त्यांनाही तरी जर म्हणतो 30 आणि 40 पडणार. आमच्या सभापती पडली ते सुद्धा आमच्याच घटक पक्षांच्या काही लोकांनी विरोध केला आणि हा विरोध फक्त सांगली विजयपुरता मर्यादित न राहता हा आटपाडी, जत या सर्व ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला, तरी जास्तीत जास्त मतदार आमचे विजय झाले. निश्चितच त्यांचे हे पैशाचे डाव आता जे दिल्लीपासून जे सांगलीपर्यंत चालवतात ते मोडीत काढले पाहिजे. पुढच्या काळात आता आम्ही वसंतदादा गट, वसंतदादाचे विचार लोक ही मिरज तालुक्यात एकत्रित करून दाखवले आहेत, पुढे जिल्ह्यात एकत्रित करून दाखवणार, राज्यात एकत्रित करून दाखवणार आणि मग देशात एकत्रित करून दाखवणार. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज या ठिकाणी पार पडतोय.
अपेक्षित निकाल या ठिकाणी होत असताना आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी निश्चितपणाने वाटते काही ठिकाणी निसटता पराभव जरी झाला असला तर हा भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी आणि मतदार बंधू भगिनींचा हा विजय असं मी या ठिकाणी मानतो. गेल्या 6 वर्षामध्ये या बँकेमध्ये उपाध्यक्ष म्हणून मी काम करत असताना या जिल्ह्यातल्या तमाम सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याचाच हा विजय झाला असं मला या ठिकाणी निश्चितपणानं वाटतंय. धन्यवाद. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाले आणि आमचे एकूण 21 पैकी 16 उमेदवार उभे होते. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार निवडून आले, सत्यजित देशमुख, संग्राम देशमुख, सम्राट महाडिक, राहुल महाडिक आणि प्रकाश जमदाडे. खरं तर आमच्या सगळ्या उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी म्हणून झुंज दिली आणि आमच्या निवडणुकीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रवेश केलेला आहे. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये निवडणूक मिटली पाहिजे अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली होती, परंतु त्याला बऱ्याच मित्रपक्षांनी काँग्रेसनं वगैरे विरोध केला आणि ही निवडणूक लागली. खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये सहकारातल्या निवडणुका मिटवल्या जातात, सहकारामध्ये राजकारण आणलं जात नाही, परंतु यावेळेला राजकारण आणलं आणि भारतीय जनता पार्टीला 4 जागांचा कौल जिल्ह्यातल्या सभासदांनी दिलेला आहे आणि भविष्यकाळात आमची यशाकडे वाटचाल असेल. भारतीय जनता पार्टी जिल्हा बँकेला जेवढ्या अडचणीच्या संदर्भात केंद्रातून मदत असेल ती करायला तयार आहे.